फौजदारी क्षेत्रात प्रसिद्ध वकील म्हणून ओळख असणारे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सोलापूर वकील संघात सदिच्छा भेट दिली. याबरोबरच नवोदित वकिलांनी एखाद्या कायद्याचा अभ्यास करताना तो कायदा का बनवावा लागला आणि त्याचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा याबाबतचं मार्गदर्शन त्यांनी देखील यावेळी केलं. ऍडव्होकेट राजेश कांबळे खून खटल्याच्या सुनावणीकरता सुप्रसिद्ध विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे सोलापूरला आले होते. त्यावेळी त्यांनी सोलापूर बार असोसिएशनला सदिच्छा भेट दिली होती. यावेळी बारचे अध्यक्ष ऍडव्होकेट बसवराज सलगर, उपाध्यक्ष ऍडव्होकेट गणेश पवार, सचिव ऍडव्होकेट अभिषेक गुंड, खजिनदार ऍडव्होकेट हेमंत कुमार साका, सहसचिव ऍडव्होकेट वैशाली बनसोडे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे, बारचे ज्येष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ बहुसंख्येनं यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी चालवलेल्या विविध खटल्यांचे अनुभव सांगितले. तसेच नवोदित वकिलांना कायद्याचा अभ्यास कशा पद्धतीनं करावा याबाबत मार्गदर्शन देखील केलं. तसेच अजमल कसाबच्या खटल्यामधील त्यांचे अनुभव देखील त्यांनी यावेळी सांगितले. मी फक्त शिक्षा मिळवत नाही तर न्याय दिला जात आहे की नाही हे मुद्दा म्हणून बघत असतो. अनेक ठिकाणी ही भूमिका देखील अनेक खटल्यात घेतलेली आहे की जेथे मला आढळून आलंय की एखाद्या आरोपीच्या विरुद्ध पुरावा नसेल तर प्रामाणिकपणे न्यायालयात तसं कबूल देखील केलेलं आहे. परिणामाची तमा न बाळगता की या आरोपींच्या विरुद्ध पुरावा नाही. कारण सरकारी वकील हे पद असं आहे की हे न्यायोद्धाराला मदत करणारा एक महत्वाचा घटक आहेच, परंतु न्यायदान करत असताना प्रामाणिकपणे आणि सचोटीने न्याय दिला जातो की नाही आपल्या हातून आणि समाजामध्ये एक चांगला संदेश दिला जात आहे की नाही याची मी नेहमीच काळजी घेत असतो. कायदा काय आहे यापेक्षा कायदा का आला, ती कायद्याची तरतूद काय आली याचा माझ्या तरुण वकिलांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. मी देखील जळगावचाच आहे, आपल्याला कल्पना असेल. त्यामुळे ज्याला 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्याकरता माझी नियुक्ती झाली त्या माझ्या मनात पहिला हा प्रश्न आला की मुंबईला एवढा मोठा प्रतिष्ठित वकिलांशी आपण सामना करायचा. माझं शिक्षण मराठी शाळेत झालेलं, मी इंग्लिश मध्ये त्या रीतीने बोलू शकेल की नाही आणि त्यांचे इंग्लिश माझ्या इंग्लिश हा किती जमीन असमानचा फरक पडेल. पण माझ्या एक लक्षात आलं की जर आपण प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने बोललो तर निश्चितपणे एक खात्री होती की ग्रामरच्या ग्रामीण भागात जर असलो तरी ग्रामर हे आमचं चांगलं असेल आणि त्या आत्मविश्वासाने मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात गेलो. वेगवेगळे मी इक्वेशन्स केले, एखाद्या क्रिमिनल ट्रायलमध्ये ऍफिडेविट वरती पुरावा देता येतो की नाही हा पहिला प्रयोग मी अजमल कसाबच्या केसमध्ये केला. कायद्यात तशी तरतूद आहे की फॉर्मल विटनेसेसचा पुरावा देखील हा ऍफिडेविट वरती क्रिमिनल ट्रायलमध्ये देता येतो याप्रमाणे मी केला. बीजिंग वॉर अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही जी संकल्पना आहे जी इंडियन पिनल कोड मध्ये 121A आणि 121B 22 त्याप्रमाणे जे सेक्शन्स आहेत त्यातली जर व्याख्या बघितली तर ब्रिटिशांनी जो केलेला कायदा होता पूर्वीपासून तो आपण फॉलो केला. त्या कायद्यामध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध केलेलं बंड, ब्रिटिश सत्तेविरुद्ध केलेला उठाव, लष्कराने केलेलं याला वेजिंग वॉर अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. माझ्या मनात पहिला हा प्रश्न आला की ज्यावेळेला 26 नोव्हेंबर 2008 ला अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबई इतर ठिकाणी हल्ले केले होते, आपण जर बघितलं असेल तर हॉटेल ओबेरॉय, हॉटेल ताज, नरीमन हाऊस ही प्रायव्हेट इन्स्टॉलेशन होती, रेल्वे स्टेशन हे सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग होत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा झालेला हा हल्ला हा भारताशी युद्ध म्हणता येईल का हा पहिला प्रश्न माझ्या मनात. मी असं उत्तर ठरवलं, मला अशी उत्तर दिलं, मी नेहमीच अनेक अडीअडचणीच्या प्रश्नांमध्ये मी स्वतःशीच बोलत असतो. त्याचा फायदा असा होतो की आपण एक विचार केल्यानंतर दुसऱ्या विचाराने प्रतिउत्तर दिलं आणि दुसऱ्या मनाने दुसरं प्रतिउत्तर दिलं तर आपल्या लक्षात येतं की चांगलं काय आणि वाईट काय आणि चुकीचं काय आणि बरोबर काय हे जे वर्गीकरण आणि पृथक्करण करण्याची ताकद असते ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. यावेळी सोलापूर बार असोसिएशन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिमंच यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बारमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. सदर रक्तदान शिबिरामध्ये मंचाचे ऍडव्होकेट अनिरुद्ध सोनवणे,
ॲडव्होकेट अजय रणशृंगारे, ॲडव्होकेट शताब्दी कुमार दोड्यानूर, ॲडव्होकेट रविराज सर्वदे रक्तदान कार्यक्रमाचं यांनी नियोजन केलं. शिबिरामधील रक्तदात्यांना हेल्मेट व प्रमाणपत्रांचं वाटप ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. यावेळी बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट बसवराज सलगर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. तसंच ॲडव्होकेट मिलिंद थोबळे यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहसचिवा ॲडव्होकेट वैशाली बनसोडे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन बारचे खजिनदार ॲडव्होकेट हेमंत कुमार साका यांनी केलं.